धनगर जमात आपलं पारंपरिक रुपडं बदलत आहे. मेंढरामागं घोडी किंवा खोडो घोडी आणि पाठीमागं मेंढर असं त्याचं पारंपरिक रूप होतं. पण आता हे बघा, हे रूप जे आहे त्याचं ते हळूहळू बदलत चाललेलं आहे आणि आपल्या व्यवसायाला देखील ते तंत्रज्ञानाची जोड देताना या ठिकाणी दिसत आहेत, आधुनिकतेची जोड देताना दिसत आहेत. आता त्यांनी घोडागाडी केलेली आहे. विशेष म्हणजे त्यांचं बिराड देखील या ठिकाणी पाठीमागं दूरवरती राहिलेलं आहे आणि हे आपले समाज बांधव एकटेच पुढं निघालेले आहेत. त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेऊयात. घोडा आहे की घोडी आहे? दादा तुमचं नाव काय? गाव मुडसिंगी. गड मुडसिंगी. गड मुडसिंगी. आणि घोड्यावरती सगळं बिराड लादून येरवी प्रवास करत होता. आता आता हे कसं आहे, पिल्ली बिल्ली बसते, ताप नाही आपल्याने की घोड्याला ताप होत नाही. चाका वजा असल्यामुळे ती पडते फास्ट. आणि 10 वाजता पण हे घोडं करते. पहिला 10 वाजता 2 लावायचे. आता हे घोडं काम करते. ते पिल्ली बिल्ली बसायचे खाली. जवळजवळ 25 पिल्ली बसायचे खाली, चकड्याखाली पारखी पिल्ली म्हणा किंवा आपला घोड्या कसं घोडे बसा राहायचं. पिल्ली एखादं मारायचं ते का उन्हानं येणं देणं आता कसं नाही सावली राहते त्यांना. आणि त्यामुळं हे सोयीस्कर आहे हो, चकडा तकडा असल्यामुळं. पिल्ली कुठे आहे दाखवतं की जरा? अरे वा वा वा, छान छान छान. बघा या ठिकाणी ही पिल्ली आहेत. किती पिल्ली आहेत ती? 25 भर पिल्ली आहेत. देवगा आहे. अशा पद्धतीनं आपल्या समाज बांधवाने या ठिकाणी या पिल्ल्यांना पोटाशी धरलेलं आहे. आपल्या मुलांच्यासारखं ते या पिल्ल्यांच्यावरती प्रेम करतात. आणि कशा पद्धतीने त्यांनी ही घोडागाडी तयार केलेली आहे ते बघा. आणि या ठिकाणी सगळी मेंढराची पिल्ले आहेत. अतिशय बोलकं उदाहरण आहे हे. आणि अशा पद्धतीनं सारं बिराड जे आहे ते या घोडागाडीवरती लादून ते निघालेले आहेत. त्यांना आपण आपल्या आरक्षणासंदर्भात काय माहिती आहे का ते बघूया. आणि पाठीमागं काय आहे यामध्ये? घोंगडे आहे ते. जरा दाखवू ना. लय जाम झालंय का? बरं मला एक सांगा. पावसामुळे भिजत वाळून आज सगळी भरलेली आहे त्यामुळं सोडतायत ना. आता कसं पिल्ली तिने पुढे गेलं तर भारतीय लय व्यवस्थित थांबून चालतायत ना. पहिला अजून रेशन ह्याच्या पण जायचं आहे बरोबर. त्यामुळे लय व्यवस्थित पिल्ली पासून चालतंय ना तर. असं काय? बरं मला एक सांगा, एवढा सगळा संसार तुम्ही या घोड्याच्या पाठीवरती लादून भटकंती करताय, सोबत शेळ्या मेंढर घेऊन, आपलं बिराड घेऊन, तुम्हाला धनगर आरक्षण म्हणजे काय ते माहिती आहे का? धनगर आरक्षणासाठी चालला आहे प्रयत्न आपल्या ह्याच्यासाठी, आपल्या कसं जनावरसाठी म्हणा किंवा कसाठी बी चालला प्रयत्न. त्यामुळे काय एवढं आम्ही त्यात असतोय ज्यादा आता वेळ मला पण टाइम नाही जेवढा आपल्यापेक्षा. ती पिल्ली तापतात नाही त्यामुळे आपण जास्त वेळ थांबू शकत नाही. जाते घोडत नाही थांबल्या त्या जरा कटाई होते. आपल्याकडे प्राण नाही ना जनावर. बरोबर बरोबर. जास्त वेळ आपण काय आपण टाइमपास करून उभार ना ते जनावर आहे ते वजन फेलण्याविषयी थांबत नाही. असा हा आपल्या प्राण्यांच्यावरती जीवापाड प्रेम करणारा हा धनगर समाज बघा. आधुनिक युगामध्ये देखील तो आपला पारंपरिक बाद जो आहे तो टिकून आहे. मात्र त्यानं आता आधुनिकतेची कास धरलेली आहे आणि घोडागाडी घेऊन ते निघालेले आहेत. जय मल्हार, जय मल्हार.